students of standard second, today we are learning our chapter of grammar, vowels and consonants. मुलांनो, आज आपण vowels and consonants हा English grammar मधील तिसरा पाठ शिकत आहोत. VOWELS vowels म्हणजे स्वर. प्रत्येक भाषेमध्ये स्वर असतात मुलांनो. मराठीमध्ये अ आ ई ई उ उ आहेत की नाही, तसं म्युझिक मध्ये सुद्धा आहे. संगीत मध्ये सा रे ग म प द नी सा, तसंच इंग्रजी भाषेत सुद्धा वॉवेल्स आहे. किती वॉवेल्स आहेत माहिती? हाऊ मेनी वॉवेल्स आर देअर इन इंग्लिश अल्फाबेट्स? देअर आर 5 वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. इंग्रजी वर्णाक्षरांमध्ये 5 वॉवेल्स आहे. अंग्रेजी अल्फाबेट में 5 वॉवेल्स होते हैं. दे आर, ते कोणते आहेत? ए ई आय ओ यू म्हणा. ए ई आय ओ यू. तर हे आहेत मुलांनो 5 वॉवेल. आता आपण हा शब्द बघूया हेडिंग मधला. सी ओ एन एस ओ एन ए एन टी एस कॉन्सनंट्स. कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजन. कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजन. वॉवेल किती आहे? 5. वॉवेल किती आहे? 5. आणि टोटल अल्फाबेट्स किती आहेत? 26. बट 26 मायनस 5 किती उरणार? 21. मग कॉन्सनंट्स आहे 21. याने 5 वॉवेल्स अगर हम 26 में से बाजू में करते हैं तो बचे हुए अक्षरों को हम कहते हैं कॉन्सनंट्स. ओके, आपके ध्यान में आ गया. अब आपको ए ई आई ओ यू अगर ये 5 वॉवेल्स याद रख लिए तो कॉन्सनंट्स कौन से है ये आपके जल्दी ध्यान में आ जाएगा. तो अच्छी बात है. अब हम यहाँ कुछ एक्सरसाइज करते हैं. राइट वॉवेल्स इन द बॉक्सेस टू मेक 2 डिफरेंट वर्ड. अब आपको यहाँ जो खाली बॉक्स है, इस बॉक्स में ए ई आई ओ यू इन 5 वॉवेल में से कोई एक वॉवेल डालना है ताकि यहाँ पर एक शब्द बन जाए. पी और इधर है एन, तो बीच में क्या लगेगा? ई है कि नहीं? पी ई एन, पेन. तो यहाँ चाहिए ई. जैसे इधर देखिए, ये क्या है? लेग. तो एल ई जी लेग, तो वॉवेल ई. ये क्या है? काय मुलांनो? ये खोड है ना, लाकडा झाडाचं खोड. मग लॉग म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. एल ओ जी मध्ये वॉवेल आला ओ. एच आणि टी याच्यामध्ये काय लिहाल? ए. एच ए टी हॅट. हे काय? झोपडी. एच यू टी हार्ट. या ठिकाणी यू. हे काय आहे? आपल्या भारताचा नकाशा आहे ना, नकाशाला इंग्रजीत म्हणतात मॅप. एम ए पी हा काय आहे सांगा? काय आहे मॅप? एम ई पी मॅप. मॅप म्हणजे लहान झाडणी. हे काय आहे? सी यू पी कप. हे काय आहे? सी ए पी कॅप. हे बी यू एन बन. बन म्हणजे पाव, जो नरम असतो की नाही ब्रेडमधला, त्याला बन म्हणतात. आणि ही आहे तुमची बिन. बी आय एन बिन. डस्टबिन असते की नाही, त्याच्यातील एक शब्द इकडे आलेला आहे बी आय एन बिन. तर मुलांनो कळलं तुम्हाला? हे स्वर तुम्हाला या ठिकाणी वॉवेल लिहायचे होते. आता बघा मुलांनो, राईट करेक्ट कॉन्सनंट्स इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द वर्ड. तुम्हाला शब्द दिलेला आहे, मागा आणि पुढं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी स्पेलिंगनुसार कोणते कॉन्सनंट पाहिजे, व्यंजन पाहिजे ते लिहायचं आहे तुम्हाला. उदाहरणार्थ एक आहे बकरी, आहे की नाही? गोट. जी ओ ए आणि टी.
अर्थात पहिल्या रिकाम्या जागेत तुम्ही लिहिणार आहात जी आणि नंतर लिहिणार आहात टी, मग हे झालं जी ओ ए टी गोट। आता या ठिकाणी एक्स रे लिहायचं आहे की नाही, चित्र एक्स रेचं आहे तर एक्स, मग इकडे लिहिणार तुम्ही आर आणि इकडे येईल वाय, मध्ये आला ए। त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेले पुडल, वॉच, रॅबिट, शू वरील शब्द वाचायचे, ते पाठ ठेवायचे। पेपरमध्ये तुम्हाला स्पेलिंग लिहून नाही येणार, फक्त चित्र येणार आहे आणि मग ते तुम्हाला रिकाम्या जागा पूर्ण करायचे। याकरता तुम्ही काय करायचं, हे जे स्पेलिंग आहेत हे स्पेलिंग नीट पाठ करून ठेवायचे। आता आपण फिल इन द ब्लँक्स विथ डिफरंट कॉन्सोनंट्स टू मेक रायमिंग वर्ड, रीड देम अलाउड। अर्थात या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये कॉन्सोनंट्स करायचे आहेत, भरायचे आहे आणि रायमिंग वर्ड पूर्ण करायचे आहे। आता एम ए पी मॅप, टी ए पी टॅप, सी ए पी कॅप। आता या ठिकाणी काय होऊ शकते, तुम्ही कॉन्सोनंट्स कोणते लावाल ते तुम्ही या ठिकाणी वापरायचे, जेणेकरून तुमचं रायमिंग वर्ड तयार होईल। आणि हे काम तुम्ही वहीत करायचं, फार सोपं काम आहे, ते काम तुम्ही करा। वह्या पूर्ण लिहिल्यानंतर होमवर्क तपासायला मात्र पाठवा। धन्यवाद।